नमस्कार, मी प्राजक्ता. मे महिना आणि आजोळ या सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आणखीन एक आठवण मी शेअर करते, ती म्हणजे रिझल्ट्सची. एप्रिल महिन्यात म्हणजे वार्षिक परीक्षा झाल्यानंतर धूम ठोकायचो गावी, आणि गावी असताना बऱ्यापैकी रिझल्ट लागायचा, आणि माझे पप्पा तिकडे कलेक्ट करायचे रिझल्ट. आम्ही आई, मी, माझी बहीण गावी असायचो, आणि मग फोनवरून पप्पा रिझल्ट सांगायचे. आणि मी पहिल्यापासून अभ्यासू, छान अभ्यास करणारी मुलगी, मला चांगलेच मार्क असायचे, त्यामुळे मला भीती नसायची. फक्त माझा कशात कमी असेल मी, तर ते असायचं गणित. गणित म्हणजे मला खूप भीती वाटायची, शत्रू गणित म्हणजे माझा. तर त्यात फक्त मार्क कमी असायचे, इतर मार्क छान असून बाकी सगळे कौतुक करायचे. फक्त गणितात मार्क कमी असल्यामुळे माझे पप्पा नेहमीच मला ओरडायचे, कारण की मी गणितात चांगलीच कच्चे होते. तर असो, तर ज्यावेळी रिझल्ट लागायचा आणि आम्ही गावी असायचो, माहीत असायचं उद्या उद्या रिझल्ट लागणार आहे. आदल्या रात्री डोळ्याला डोळा नाही, अजिबात झोप लागायची नाही. त्या उलट माझी ताई, पिऊताई, माझ्या मावशीची मुलगी, जी मी सांगितलं, प्रचंड म्हणजे करेजियस, तिला कसलीच भीती नाही. तिला जे झोप का एका रिझल्टने काय होणार आहे, पण मला रात्रभर झोप नाही नसायची. सकाळी पण मी पहाटेच उठायची की माझा रिझल्ट काय असेल काय असेल, आणि पूर्ण लक्ष असायचं टेलिफोनवर. त्यावेळी फोन होते, तर पप्पा त्यांच्या ऑफिसमधून आमच्या गावचं जे घर आहे आमचा आजोळ, त्या टेलिफोनवर फोन करायचे आणि माझे पर्सेंटेज, टक्केवारी सांगायचे. तर मी त्या फोनची खूप वाट बघायचे, आणि जसं मला कळायचं की मला मार्क हे टक्के पडलेत, मी भलतीच खुश व्हायची. ते खुश झालं की माझे आबा, आमच्या सगळ्या भावंडांचा रिझल्ट आला की फटाके फोडायचे गावी, असं सेलिब्रेशन व्हायचं. तर ही एक खूप चांगली आठवण आहे. आणि त्यावेळी मार्क आमचे काहींचे जास्त असायचे, काहीचे कमी असायचे, पण सगळ्यांसाठी फटाके फोडायचे. आणि अशा प्रकारे जवळपास म्हणजे आम्हाला प्रोत्साहनच मिळायचं की पुढच्या वर्षी आम्ही चांगला अजून अभ्यास करू, वार्षिक परीक्षेतून पुढच्या वेळी पुन्हा मे महिन्याच्या सुट्टीत येऊ. तर हे एक प्रोत्साहनच होतं की आपल्याला मार्क कमी जास्त असू दे, पण आपले आजी आजोबा आता सेलिब्रेट करतात आहेत आपल्यासाठी, भले आई वडील ओरडू. तर ही एक आठवण आहे माझी, गावी गेलं की रिझल्ट लागायचा, निकाल लागायचा. तर ही माझी आठवण आहे. तुमची काय आठवण आहे तुमच्या रिझल्टबद्दलची, मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की द्या. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.